1962 अगोदर चर्चमधली भाषा ही लॅटिन होती. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर स्थानिक भाषा ही धर्मभाषा झाली. आणि मला हे रेव्हरंट टिळकांनी, आमच्या अगोदर त्यांनी तो प्रयोग केला होता, रेव्हरंट टिळकांनी सगळ्या चर्चमधल्या प्रार्थना मराठीमध्ये केल्या, भजनं चर्चमध्ये आणली, उपासना चर्चमध्ये. फादर, आपण नव्या पिढीसाठी हे सांगूया, रेव्हरंट टिळक म्हणजे कोण? ओके, रेव्हरंट टिळक म्हणजे नारायण वामन टिळक हे रेव्हरंट झाले. जरा त्यांच्याविषयी थोडंसं सांगा. ते एक ब्राह्मण समाजातले होते, नाशिकचे सुशिक्षित होते, विद्वान होते आणि अभ्यास करणारे गृहस्थ होते. एकदा ते ट्रेनमधून प्रवास करीत असताना, त्या काळी मिशनऱ्यांची एक पद्धत होती की ते ट्रेनमधून नवा करार वाटत फिरायचे, तर त्यांच्या हाती तो नवाब करार पडला. आता हे अस्सल ब्राह्मण, त्यांनी बघितलं आणि खिडकीतून फेकून दिला की याचा माझा काही संबंध नाही आहे. दुसऱ्या काही वेळेला त्यांना पुन्हा तोच नवा करार मिळाला. ते एक कुतूहल म्हणून तर बघूया काय, ते प्रभावित झाले, ते अभ्यास करायला लागले आणि त्यांनी बायबलचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवलं की हा जो काही आपल्याकडे सांप्रदायिक की सो आहे किंवा जी भेदाभेद आहे, या सगळ्यांना छेद देणारं तत्त्वज्ञान हे आपल्याला ह्या नवीन करारमध्ये मिळतं. म्हणजे अभ्यास करून त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. आणि मराठीतले एक महत्त्वाचे कवी आहेत, अतिशय कवी, पंचकापैकी एक कवी, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळकांचे ते पती आहेत. पती, बरोबर, हे सुद्धा नव्या पिढीला आपण सांगूया.